आजीचं वर्णन आपण ऐकलं, आजी सर्वांना घेऊन राहते. आजीच्या घरामध्ये एक गाय होती, तिचं नाव कपिली होती. भरपूर दूध द्यायची. एक वर्षाड बेताला ती दोन बैल देत होती. बेताला म्हणजे गायणे, म्हणजे वासरांना जन्म देणे. आणि वासरू आखटलं की ते पळून जायचं. तोपर्यंत तरी दूध भरपूर येत होत. काका आणि बाबा, लेखकाचे काका आणि बाबा, चरवी धरून दूध काढत होते. आणि ते दूध काढताना तो संगीतमय आवाज येतो. वासरू पळून गेलं की दूध काढायचं. आणि ते दूध पिण्यासाठी ह्या लेखकाचे लेखक स्वतः, त्यांचे भाऊ, हे सगळे तिथं रांगेत उभं राहायचे. कारण का धारोष्ण दूध प्यायला मिळायचं. घरातल्या गाईचं दूध त्यांना प्यायला मिळायचं. आणि आजी तर तिथं होतीच पाहायला. प्रत्येकाला दूध मिळतंय की नाही हे आजी पाहत होती. कारण का कुणाचा भरोसा? चार घरातनं चार सण आलेले. आपल्या मुलाला देते का जावेच्या मुलाला देते हे कोण बघणार? म्हणून आजी हे पाहत होती. आणि असं सगळ्यांना आजी दूध देत होती. सगळ्यांना दूध दिलं की सगळेजण तृप्त मनाने दूध प्यायचे. किती दूध प्यायचे ते मिशाई असतोपर्यंत दूध प्यायचे. मिशाई येत म्हणजे काय व्हायचं मुलांना? इतकं दूध प्यायचं होतं इतकं की त्या दुधाचा, ताज्या दुधाचा फेस तो सगळा त्यांच्या ओठ्याला लागायचा. आणि मग ते मिशीसारखं वरच्या ओठ्यात दिसायचं. म्हणून मग ते मिशी असतोपर्यंत दूध पित होत. अशी ही मुलं. दूध पिऊन झालं की मुलं घरात जायची. पण घरात जाताना आजी अर्धी चरबी भरून घरात दूध घेऊन जायची. पण आजी तिथं बसायची. आजीचा तिथं पहारा असायचा. कारण का की न जाणो सुनेने काही चहा करून पिला, दुसऱ्या सुनेने दूध पिलं तर काय करा. म्हणून आजी पण तिथं बसून असायची. आणि हा सगळा दुधाचा त्यांचा प्रोग्राम व्हायचा. हा सगळा त्यांचा सकाळचा दुधाचा कार्यक्रम व्हायचा. आणि मग सगळ्या घरातल्या सुना कामाला लागायच्या.